मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने धनाशी संबंधित सर्व त्रास दूर होतात तसेच रोजगार क्लेश आणि आर्थिक संकटे या पूजा व्रताने दूर होतात अशी आपल्या हिंदू संस्कृतीत मान्यता आहे म्हणूनच फार पूर्वीपासून दरवर्षी सर्वत्र ही पूजा भावभक्तीने केली जाते हे व्रत करण्यापूर्वी या व्रताचे काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊ हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसे श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायची आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आठ गुरुवार शक्य नसल्यास मार्गशीर्ष महिन्यात येणारे चार किंवा पाच गुरुवार ही पूजा नियमित करावी हे व्रत वर्षभर दर गुरुवारीसुद्धा करता येते देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात किंवा पाच सुवासिनींना किंवा कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी त्यांची ओटी भरून त्यांना नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध आणि फळे खावीत रात्री गोड पदार्थाचा महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पतीपत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशावेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये मोजण्यात धरू नये एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसाही व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा व फलाहार घ्यावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी बाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांतचित्ताने महात्मे वाचावे तसेच ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः ॐ ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नमः या मन्त्रा जप करावा महालक्ष्मी माता की जय